अक्कलकुवा बस आगारातील कर्मचाऱ्यांनी महामंडळाने काढलेली जुलमी परिपत्रक रद्द करण्यासाठी बसवर स्टिकर लावून गांधीगिरी आंदोलन केलं। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगार दिलेला नाही, तरी देखील कर्मचारी सेवा देत आहेत। महामंडळांकडून जुलमी परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे। कर्मचाऱ्यांविरुद्ध काढलेल्या जुलमी परिपत्रक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी गांधी जयंती निमित्त महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी आंदोलन पुकारले होते। त्याचाच एक भाग म्हणून अक्कलकुवा बस आगारातील संघटनेचे अध्यक्ष मनोज खैरनार, सचिव कांतीलाल पराडके व इतर सभासदांनी हे आंदोलन केलं। यावेळी कर्मचाऱ्यांनी एसटी बसवर स्टिकर लावून गांधीगिरी आंदोलन केलं। अक्कलकुवा आगाराच्या वतीने परिवहन महामंडळाने काढलेले परिपत्रक रद्द करण्यात यावे, तसेच कर्मचाऱ्यांना 3 महिन्याचा थकित पगार मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली।